नमस्कार नमस्कार. खूप साधे आहात म्हणे आणि ह्या खूप चिडचिड करत नाही करत. राग येतो मला लगेच पण तेवढाच शांत. परत तुमच्याशी बोलतोय त्यांच्याशी बोलतोय ना काय हो चिडचिड करतात चिडचिड करतात पण परत सांभाळ शांत होता शांत बाकी खरंच भोळे खरंच आईनी म्हणजे सासूबाईने तुमच्या जसं सांगितलं की अगदी साधे आहेत ते भोळे ते खरंच तसे आहे. वहिनी आता हट्टीपणा कमी झाला का तुमचा? झालाय भरपूर. काय कमी झाला की वाढला? भरपूर आहे कमी. भरपूर आहे. त्यांना विचारा बर. ही कोण? ही मुलगी. नाव काय तिचं? सानिका. सानिका आई चिडचिड करते. बाबा नाही. बर मग तुम्ही सांगा त्यांच्या स्वभावातलं काय चांगलंय? त्यांच्या स्वभावामध्ये त्यांना म्हणजे कसं सगळ्या माणसांना मिळून मिसळून त्यांना खूप म्हणजे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे हे ते सगळं अगदी व्यवस्थित. नाही मी पण माझे पण असं त्यांच्यावर मी आहे म्हणून तर आहे ना. तुम्ही सांगा यांच्या स्वभावातलं काय? स्वभाव स्वभाव शांत नाही थोडा हट्टी जरा. हा बाकी काय नाही. बरोबर. आणि तुमची इच्छा काय? काही नाही मुलांना व्यवस्थित शिक्षण द्यायचं चांगलं मोठं करायचं त्याचीच गरज आहे मुलांवरती संस्कार करण्याची. आणि ते काम तुम्ही छान करतात दोघांनाही शुभेच्छा. पुढच्या खेळामध्ये ते बंद पाकिट शोधून आणणार का वहिनी? 1.5 मिनिटात चला बघूया आपण सगळ्या. वेळ 1.5 मिनिट. ज क र व फ्री चाश ब्रडी दा दाढीचा प्रश्न. वाटण यंत्र. काली काली साचचा कली साचचा कली साचचा चकली साचा. र व व स्क्रू स्क्रू ड्रायव्हर. 1 मिनिट पूर्ण झालं. ₹1000 आणि हे बंद पाकिट वहिनींना मिळालं. भेटूया लगेचच आपण यादव वहिनींना. नमस्कार. तुम्ही आता वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगा. प्रेमळ आहे. स्ट्रिक्ट आहे. कामात हुशार आहे. कामात हुशार आहे. आणि माझ्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे. आणि काम मला जे पाहिजे ते तिला माहित असतं काय पाहिजे. सकाळचा चहा किती वाजता लागतो संध्याकाळचं जेवण किती वाजता लागतो. तुम्ही काय वेळापत्रक लिहून ठेवलं? तिला माहिती आहे. मला आता मी जेवण बसलो म्हणजे यांना चहा लागला. हो मग लगेच काय देतात? देतात लगेच. बरं आणि स्ट्रिक्ट कशा बाबतीत आहे त्या? कामात काही काही नाही चालत. काम आता झालं तर व्हायलाच पाहिजे. तुम्हाला खूप घरी काम करावं लागतं. तसं काय नाही घरचं काम मी काहीच करत. काय वहिनी जरा कामात इकडे तिकडे झालं तर एवढं काय चिडता लागेल त्यांच्यावर? थोडस लागत ना. काय लागत? चिडायला. चिडायला. आणखी काय? आणखी काय? काय स्वभाव चांगला होईल तुम्ही स्वभावचा विचारलं. स्वभाव तसा चांगला. हो आणि त्यांचा स्वभाव? आणि कुठे कुठे जायची इच्छा आहे? काय सांगा बोला तर तुम्ही. म्हणजे कुठे काय? महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर भारताबाहेर किंवा भारतात काय काय बघायचंय? बघायचंय तसं मला बघायला तर बरंच काही आवडेल. किल्ले वगैरे फिरायला तर मला फार आवडेल. किल्ले? हा. आणि अजून बस मला वाटतं किल्ल्यांमध्ये तर बरंच आहे. किल्ले काय खालून बघायला? ट्रॉली ट्रॉलीने जाऊ ना आम्ही. ट्रॉली हे ट्रॉलीने जातील. मी चालत जाऊ शकते असं काही नाहीये. तसं वाटलं दोघं आरामशीर जाऊ. आपल्याला कुठे लोकल? बरोबर. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी निघाला तर 70 एका किल्ल्यावर चांगलं आहे. चांगलं आहे. मग किल्ले दाखवणार. हो. आणि तुम्हाला काय बघायची इच्छा आहे? ते सांगते तुम्हाला किल्ले मला फिरायची इच्छा आहे. तुम्हाला जर खरंच किल्ले बघायचे असतील तर तुम्हाला एक विनंती करतो. आपण आता राहतोय कुठे? परिवार मध्ये. परिवार किंवा मजल्यावर? 11व्या. आजपासून रोज लिफ्ट शिवाय
नक्की किल्ल्यावरती लवकर ते मला इन्स्ट्रक्शन भेटले त्याने सांगितलंय ऑलरेडी इन्स्ट्रक्शन ऑफिस मध्ये येताना येताना तसं चढत यायचं चालत गंमत करतो वहिनी आता वहिनी 1.5 मिनिटात तुम्ही या बंद पाकिटापर्यंत पोहोचता ना रमोईल चार्जबा टेबल फॅन रो गया लो सो टोयो चाड पी बाठा तांब्याचा तांब्या या खेळामध्ये 5 विटा या बाजूला तर 5 विटा या बाजूला ठेवलेल्या आहेत. 1, 2, 3 म्हटल्यानंतर एका वेळेला एक ती प्लास्टिकची बाटली घ्यायची, हातात चिमटा घ्यायचा आणि प्रत्येक विटेवरती दोन्ही पाय ठेवून उभं राहून पुढे पुढे सरकायचं आणि जाऊन त्या रेषेला चिमट्याच्या सहाय्याने बाटली अडकवायची. सगळ्यात आधी सगळ्यात जास्त बाटल्या अडकवण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1, 2, 3. खेळाला सुरुवात झाली. लवकर लवकर टाळ्या वाजवा. परत लावा, मुलाला मागे घ्या जरा. लवकर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. वहिनी दोन्ही पाय. खेळा सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं सगळ्यात आधी आघाडी घेतली होती ती गुंजाळ वहिनींनी, मग त्यानंतर काही वेळानंतर एक बाटली खाली पडली, परत खेळाचा वेग घेण्यात आला. आपल्याला वाटलं होतं पुढे कोण जाणार, कारण कोण कधी पुढे तर कोण कधी मागे आणि अशा चढाओढीमध्ये शेवटच्या क्षणी अगदी काही सेकंदाच्या फरकाने निकाल लागला. उपविजेत्या ठरल्या गुंजाळ वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेट. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या यादव वहिनी, त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. परिवार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कांजूरमार्ग पूर्व इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.